ते जर्मन इतिहासकार नाटककार कालिदासाचं नाटक डोक्यावर घेऊन नाचला शाकुंतल. एवढा मोठा माणूस मेघदूत, मेघदूतावर काव्य करणारी जात म्हणजे धनगर. त्याला एक सुचना कुटुंब त्याच्या जातीकडून. धनगर पुस्तक म्हणजे फक्त साहित्य नाही, पुस्तक म्हणजे फक्त ललित नाही, तोंडी सुद्धा असतं, तोंडी गायलं जातं आणि धनगर वया गातात. त्याच्यामध्ये सुंभरानं मांडलं गा सुंभरानं मांडलं धरती या मातेला आणि मेघराया पित्याला, काय कल्पना आहे बघा. हे साहित्य धनगराचं जुनं, धरती या मातेला आणि मेघराया पित्याला, या माता आणि पित्याच्या मिलनातून हिरवेगार सृष्टी जन्माला येते. त्यांना ते आधी नमस्कार करतात. सुंभरामनं मांडलं गा कैलासाच्या धन्याला, कैलासाच्या धन्याला त्या पार्वतीच्या तानाला. सुंभरानं मांडलं गा चंद्र सूर्य बाळाला, सुंभरानं मांडलं या चंद्र सूर्य बाळाला, रायगडच्या राजाला, जिजाईच्या तान्याला. हे धनगराचं साहित्य आहे. तोंडी आहे, मौखे आहे, लिखाण झालं नाही. कराडला साहित्य संमेलन होत, आप्पा आपल्याला माहित. पु ल देशपांडे अध्यक्ष होते आणि तिथून मेंढरे घेऊन एक धनगर चालला होता. तिथे गावातले लोक म्हणतो देशपांडे साहेब हा धनगर गाणे करतो म्हणतो चालतो चालतो म्हणे हा बोलवलं त्या यशवंत तांदळे त्याचं नाव. त्याला बोलवल्यानंतर आम्ही असं असं ऐकलं बोला, त्याने तिथं कविता म्हणून दाखवलं, तिथल्या तिथे जुळवलं. पु ल देशपांडे उठून उभे राहिले, त्यांनी आपली खुर्ची, अध्यक्ष होते ते संमेलनाचे, ती खुर्ची दिली आणि त्यांना पदवी दिली शीघ्र करून. त्यांच्या कविता कोणी लिहून ठेवल्या नाही. असे अनेक होऊन गेले आपल्याकडे. नादू महानोर आहेत, खूप मोठा साहित्यिक आहे आपल्या समाजात. आता हिडंब लिहिलंय आपला वीरकर आहे, त्याच्यानंतर हुमान, हे सगळे मानदेश पट्ट्यातले लोक आहेत, मान तालुक्यातले आहेत, धायगुडे बाई आहेत त्या. त्याच्यानंतर जतचा तो गोरे हा असा ते लिहायला लागले. डॉक्टरांनी ज्यावेळेस साहित्य संमेलनाची कल्पना मांडली तेव्हा मला सुद्धा थोडं आश्चर्य वाटलं. म्हटलं आपल्या जातीमध्ये थोडं पाणी द्या मला, आपल्या जातीमध्ये साहित्यिक आहेत नाही, आहेत आणि नसतील तर एकत्र येतील, गोळा होतील. आणि डॉक्टरांनी खूप मेहनतीने ही 5 संमेलनं भरवली आहेत. या संमेलनामध्ये अनेक हिरे आपल्या समोर आले. एकमेकाला कळायला लागलं. आज या ठिकाणी सलगरे सरांनी त्यांची 9 पुस्तकं सांगितली. खूप चांगला इतिहास त्यांनी लिहिला. हा इतिहास लिहिण्याची गरज आहे. तर मी आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे आजच्या पुरतं नाही, यात्रेपुरतं नाही, ते वर्षभर पद असतं आप्पासाहेब. तर मी अध्यक्षांना, स्वागताध्यक्षांना, माजी अध्यक्षांना आणि आपले डॉक्टर साहेब कुठे आहेत त्यांना विनंती करतो. हा हा, तर आपल्या या साहित्य संमेलनाला एक साकार रूप द्या. एखादी झोपडी बांधा तरी चालेल पत्रेची, त्या ठिकाणी ग्रंथालय असलं पाहिजे. धनगर आदिवासी धनगर साहित्य संमेलन मंडळ, त्या ठिकाणी आपलं ग्रंथालय असलं पाहिजे. आपली 5 संमेलनं झाली, आपल्याकडे ग्रंथालय नाही. सरकारचं अनुदान सुद्धा असतं, आपला सरकार दरबारी मोठे मानकरी आहेत, तुम्ही मिळून द्याल. बेलाटीचे पाटील आहेत आपले, खूप मोठा वकूब आहे त्यांचा, त्यांच्याकडून काही प्लॉट वगैरे घेऊन जर तिथं बांधलं तर एक चांगलं ग्रंथालय उभं राहील. त्याच्यामध्ये होळकरांचा इतिहास, धनगर, धनगर जात ही अशी आहे की या आपल्या इतिहासामध्ये तुम्ही जर वाचलं तर सगळ्यात जास्त काळ आणि सगळ्यात जास्त भूमीवर ज्यांनी राज्य केलं ते धनगर आहे. मग तो चंद्रगुप्त मौर्य असेल,
आपले हे हक्कभक्क असतील कर्नाटकातले असे होळकर आहेत बरे, यांचा सगळा इतिहास चांगला आहे. संत कनकदास त्यांनी कानडीत लिहिलं, पण कर्नाटकामध्ये तुकाराम आहेत त्या ठिकाणच धनगर आहेत, तर त्याचं एवढं मोठं साहित्य असं धनगरांनी खूप मोठं साहित्य निर्माण केलं. निसर्गाशी त्याचं नातं आहे. बारू मामा चालता बोलता जे बोलायचे ते साहित्य चमत्कारी चमत्कार अद्भुत असा संत आहे तो साईबाबासारखा. पण धनगर जातीमध्ये साहित्यिक कमी आहे. ही क्षत्रिय जात तलवार शस्त्र या जातीमध्ये राजा जन्माला येतो नाही तर दरोडेखोर जन्माला येतो. मधली स्टेप नाही. पंढरपूरचा विठ्ठल धनगर आहे पण त्याचे पुजारी सगळे दुसऱ्याच जातीचे. ते संत म्हणजे साहित्यिक आहेत. नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर सावतामाई सगळ्या प्रत्येक जातीत संत आहे. धनगरात साहित्यिक संत झाला नाही. हा तलवार शस्त्र असं त्या, पण त्याच्यातून सुद्धा काही जन्माला आले त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्या साहित्यिकांचा या ठिकाणी गौरव आपण करतोच आहोत, पण ही गौरवशाली परंपरा आपण सगळ्यांनी टिकून ठेवली पाहिजे. सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत. डॉक्टरच्या मागे मोठमोठी मंडळी आपले सुळे साहेब अशी सगळी बेलाटीचे पाटील आहेत. तर खूप पैसा आहे आपल्या लोकांकडे. आपल्याकडे काही गरिबी नाही. माळ शिरसमध्ये तर 500-500 एकरचे लोक आहेत. वाघमोडीस वगैरे मोठी तिकडची मंडळी आहेत. तर आपण सगळ्यांनी मिळून जर त्यांना मदत केली तर आपलं साहित्य छापायला मदत होईल. जे लिहितात त्यांचं छापलं पाहिजे. काही गरीब लोक आहेत. जिथं सरस्वती तिथं लक्ष्मी नाही, लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नाही. त्यामुळे पुस्तकं छापायची अडचण येते. जे लिहितात त्यांची पुस्तकं आपण छापून दिली पाहिजे. त्यासाठी आपलं हे महामंडळ एक मोठा फंड तिथं जमा झाला पाहिजे. सरकारही देतं पण आपणही त्या ठिकाणी एक मोठा फंड जमा करूया. एक वास्तू करू, ग्रंथालय करू, प्रकाशन संस्था करू. अनेक प्रश्न नवीन तरुण साहित्यिकांसमोर आहेत. त्यातला मुख्य प्रश्न जो आहे तो पुस्तक छापण्याचा. तर ती जबाबदारी समाजाने उचलली पाहिजे. 1.5 कोटीच्या वर समाज आहे. यांना सगळ्यांना साहित्य जगणं हे खूप महत्वाचं. श्रीमंती ही वेगळी गोष्ट आहे आणि संस्कार हा वेगळा गोष्ट. संस्कार घडवणारी जी संस्था आहे ती साहित्य. याच्यातून माणसं जन्मला येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातला सगळ्यात मोठा विद्वान माणूस आहे. त्यांचा पुतळा अमेरिकेत ज्या कॉलेजमध्ये होते तिथेही आहे, इंग्लंडमधल्या कॉलेजमध्येही आहे. पण त्या माणसाने पुस्तक वाचलं नसतं तर गावातील इतर महार जसे असतात तसे ते राहिले असते. म्हणून पुस्तक वाचणं याला महत्व आहे. सध्या वाचन संस्कृती मरत चाललेली आहे आणि नव्या लेखकांच्या समोर हा मोठा प्रश्न आहे. ते धनगरच नाही, सगळे लेखक. टीव्हीचं आक्रमण आहे, डिजिटल जमाना आहे. मुलं व्हॉट्सअपवर लिहितात, लॅपटॉपवर लिहितात, कॉम्प्युटराईज आहे सगळं. लिहायचं काम बंद पडलेलं आहे. हे नवीन साहित्यिकांपुढचं मोठं आव्हान आहे. लिहिलं तरी वाचत नाही कोणी, कारण ते टीव्ही बघत असतात, पिक्चर बघत असतात. हे मोठं आव्हान आहे. तर आपण आपल्या घरामध्ये एक संस्कार द्या सगळ्यांना. मुलांना वाईट बनवण्याचा प्रकार म्हणजे या मोबाईलमुळे होतो. मोबाईल आपल्या पोरांनी किती वेळ खेळला पाहिजे याच्यावर लक्ष द्या. आपल्या मुलांनी अभ्यासाबरोबर अवांतर वाचन केलं पाहिजे साहित्याचं. नुसतं पुस्तक आणून दिलं टाकलं त्याच्या समोर वाचून असं नाही. तुम्ही स्वतः ते पुस्तक वाचा. आणि मुलांनी वाचलं का नाही त्याच्यासाठी त्या पुस्तकातली काही प्रश्न त्याला विचार, तर ती मुलं मोठी होतात. तो संस्कार आपण दिला पाहिजे. ते संस्कार देण्याचं काम हे साहित्य करत असत. ही सगळी आजच्या साहित्यिकांपुढची मोठी आव्हान आहे. होळकरांचा इतिहास अनेक अँगल मधून अनेक लोकांनी लिहिलाय. प्रत्येकाला ज्याला जसा दिसेल तसा तो. आता इथे कर्नूल साहेब बसले, माझ्याकडे चेहरा आहे, मी चेहऱ्याचे चित्र काढेल. त्यांच्या मागचे लोक फक्त त्यांच्या पाठीचं चित्र काढतील. ज्याला जसं दिसेल तसं. तर आपल्याकडे पैसा भरपूर आहे. हा आमच्या
होळकरांचा इतिहास तुम्ही लिहित नाही, का लिहित नाही? कोणी लिहायचा? दुसऱ्यांनी का लिहायचा? छत्रपतींचे चित्रपट येतात, पेशव्यांचे चित्रपट येतात, घराघरात लोक बघतात, मग आपल्याही लोकांचे आले पाहिजे ना. सुभेदार तानाजी सुभेदारच होता, खूप मोठा होता, पण त्या सुभेदारापेक्षा मोठी सुभेदारी मल्हारराव होळकरांची होती. त्यांच्यावर जर चित्रपट निघाला, हिंदीमध्ये तानाजीवर चित्रपट निघाला, त्यांनी रेकॉर्ड तोडले सगळे, त्याच्यापेक्षा जबरदस्त पिक्चर मल्हारराव होळकरवर होते. अटकेपार सुभेदार, अटकेपार झेंडा मराठ्यांनी फडकवला. अटकेपार फक्त मल्हारराव गेला होता, राघोबा दादा आणि मल्हारराव होळकर एकत्र मोहिमेवर गेले. विनया खडपेकर एक ब्राह्मण बाई आहे, तिने लिहिलेला इतिहास, तिने सांगितलं राघोबा दादा तिथंच थांबले अटकेपर्यंत, आणि सिंधू नदी ओलांडून पलीकडे मल्हारराव गेले. सरहद हिंद म्हणजे काबूलच्या सीमेपर्यंत गेले. मेंढरांच्या मागे वाघ जसा धावत असतो ते पळत असतात, तसे पठाण पुढे धावत होते आणि मल्हारराव तलवार घेऊन पळत होता. ही त्याची ताकद. त्याचा चित्रपट आला पाहिजे, लोक वाचत नाही. नासे इनामदाराची कादंबरी आहे, छुंज वेगळं केलं लोकांना. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऐतिहासिक कादंबरीमध्ये सगळ्यात जास्त विक्री झालेली कादंबरी ही आहे, झुंज नासे इनामदाराची. आणि हे वाचणारे 2-3% धनगर आहे ना, 98% वाचक हे इतर जातीचे आहेत. एवढा मोठा माणूस होतो, त्याचा इतिहास आला पाहिजे. झुंज कादंबरी ची जर मालिका कोणी काढली, कोणी उठत काहीतरी 2-4 पैशात फालतूपणा करतात, छोटस करतात, संपत, ते व्हायला नाही पाहिजे. भरपूर मोठा लेखक पाहिजे, चांगला डायरेक्टर पाहिजे, नट्या चांगल्या पाहिजे, पैसाही चांगला पाहिजे. टीव्हीवर जर राहिली तर ग्रेट मराठा महादजी शिंदेची जी चालली, तिचं रेकॉर्ड तोडेल झुंज कादंबरी. हे आपलं साहित्य, हा आपला पराक्रम. तर हे सगळं करण्यासाठी आपली एक संस्था असावी, आणि मध्यवर्ती संस्था ही आदिवासी धनगर साहित्य संस्था आहे. याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करता येतील. धनगरी नृत्य आहे 2 प्रकारचे, तेही साहित्य आहे धनगर. एक ढोल गजी आहे, एक गोल गजी. म्हणजे काठीच्या भोवती गोल गोल नाचणारे तो एक प्रकार आहे, आणि समोरून कैपट घेऊन नाचणारे ते कोल्हापूर आणि आरेवाडीत आहेत. पण कैपट नृत्य म्हणजे कैलासपती शिवशंभूचं नृत्य आहे, ते त्याचा बोल डमरूसारखा निघतो. आणि कैपट ती वाजते ती आरेवाडीला जाऊन बघा, डाळगावला आहेत ते. तर असा एक हा नृत्य प्रकार तो जपला पाहिजे. दुसरा ओवी हे मौखिक साहित्य आहे धनगराच. अरे आळणी लोक आहेत, मी आश्चर्यचकित होतो काय बनवतात तिथल्या तिथे. आम्ही त्यांच्या स्पर्धा यायचो, तिथल्या तिथे ते पुस्तक वाचून त्याच्यावरून ओव्या म्हणायचे. ही स्मरणशक्ती लागते, त्याच्यामध्ये प्रतिमा लागते, आणि ती त्या लोकांमध्ये त्यांना संधी देण्याचं काम आपल्या या साहित्य संमेलनातून व्हावं अशी एक माझी इच्छा आहे. माझी छोटी छोटी 2-4 पुस्तकं आहेत, त्यात नाऱ्याची कमाल आणि बिर्याची धमाल म्हणून एक धनगरावरचं नाटक आहे, म्हणून ते मी आणलं तर देईल तुम्हाला. सुंदर पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत, मी धनगरावर तेवढं एकच लिहिले, बाकी 7-8 दुसऱ्या इतर विषय आहे. तर अशी पुस्तकं आपली छापण्याचा अडचण येते, ती कामं झाली पाहिजे, साहित्यिकाने लिहायला पाहिजे. मी तुम्हाला सगळ्यांना माता भगिनींना भावांना विनंती करतो, मला जमेल का? मला लिहिता काही काही नको. तुमच्या आवडीच्या लेखकाचं पुस्तक रूपांतरित करा, किंवा तुम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत काय घडलं तुमच्या आयुष्यात ते लिहा, ते सुद्धा चांगलं साहित्य होऊ शकतं. लिहायला सुरुवात करा. एकदा तुम्ही मारामारीचं असं द्या,
जोपर्यंत मारामारी करत नाही तोपर्यंत घाबरतो तो। मग एकदा त्याला पकडून लोकांनी बदडला, मग रक्तबंबा झाला की मग त्याच्यामध्ये जीव येतो, मग तो घाबरत नाही मारामारी। लेखकाचं तसं, लेखक आधी लिहायला घाबरतो, पण एकदा तुम्ही लिहायला लागलं की आपोआप सुस्त, जात्यावर बसलं की ओळी सुस्ते असं म्हणतात। तर तसं हे लिखाणाचं आहे, तर नवीन लेखकाने प्रयत्न करावा। त्यासाठी धनगराच्या जीवनावरच आहे, हेळंब जे आहे ते धनगराच्या जीवनावरच आहे। हुमान जे आहे, एका महिलेने तिच्या आयुष्यामध्ये विधवा झाल्यानंतर पुन्हा आपला संसार उभा केला आणि ती कशी लढली याचं एक सुंदर चित्रण आहे, ते ग्रंथालीने छापलंय। ग्रंथाली खूप मोठी प्रतिष्ठित अशी प्रकाशन संस्था आहे। तर तुम्ही लिहा, आपला त्या गोरेला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे। या वीरकरांच्या पुस्तकांचे किती, तीन, हा चार पाच आवृत्त्या त्यांच्या खपल्या आहेत, ते वाचा। सलगर सरांची पुस्तकं आहेत, तेही चांगले, एक म्हणजे विषय क्रांतिकारक असं लिहितात। आता ते कृष्णाच्या जीवनावर खूप लिहिलं आहे, कृष्ण हा साहित्यिक आहे, धनगर जातीचा आहे, कृष्ण हा धनगर आहे। गुरु ग्रंथ साहेबांमध्ये कबीराच्या चार ओळी आहेत, त्यात असं लिहिलं आहे की ब्रह्मा जाती किमार आहे शिव जाती फक्ती। ब्रह्मदेवाची जात कुंभार आहे, आपण मडके आहोत सगळे, ती मडके घालणारा ब्रह्मदेव म्हणजे कुमार। ब्रह्मा जाती किमार आहे शिव जाती फकीर, शंकर हा फकीर आहे, दाढी मिश्री अंगाला राख लावून फिरतो। राम जाती का रंगडा, रंगडा म्हणजे राजकुमार, राम जाती का रंगडा कृष्णा जाती आहे। अहिर जात, अहिर हे म्हणजे धनगर, खानदेशात जर गेले तुम्ही तर ते सगळे तुम्हाला अहिर धनगर अशी जात सांगते। अहिर तो कृष्ण, आणि फरकच करायचा असेल तर छोटासा आहे, तुम्ही मेंढवाड्याचे धनगर आहे तो गायवाड्याचा धनगर। त्या धनगराने गीता लिहिली, छोट साहित्य का गीता जगाने आता ऍक्सेप्ट केली, भारत सोडा जगभर गीता वाचली जाते, आणि ती एका धनगराने लिहिली। हिंदू धर्माचा पाया गीतेवर आहे, आपण उगाच हे पहा, या देशामध्ये 85% हिंदू आहे। कोण म्हणतं आम्ही सनातनी आहोत, कोणी म्हणतो आम्ही हिंदू नाही, कशाला काही बोलताय, तुमच्या दाखल्यावर हिंदू लिहिलेलं आहे, तुम्ही सगळे एक आहात, तुम्ही 85% आहात, म्हणून ही संस्कृती टिकलेली आहे। आता हे जे विघटनवाद सुरू आहे, आम्ही हिंदू नाही, काय गरज आहे, तुम्ही काही म्हटलं स्वतःला तरी तुम्ही त्या 85% भाग आहे, आणि बहुसंख्यात तुम्ही असल्यानंतर अजून काय तुम्हाला पाहिजे। जिथं बहुसंख्य जात असते त्यांची सत्ता असते। या देशाचा पंतप्रधान हिंदूशिवाय दुसरा होऊ शकत नाही, कोणी काही बोलत आहे, कारण हिंदू इथं बहुमताने हे आयले देवीने आधी ओळखलं। आक्रमकाने पाडलेली सगळी मंदिरं बांधली, मला आश्चर्य वाटलं परवाच, कमाल झाली, रामकृष्ण शिवाचे मंदिर आहे, परंतु एक असा देव तो कोणालाच माहित नाही, तो जन्माला यायचा आहे। विष्णूचा दहावा अवतार कल्की, त्याचं मंदिर आयला देवानी बांधलं। संबल नावाचा जिल्हा आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्या संबल मध्ये कल्कीचं एकमेव मंदिर आहे आणि ते आयल्या देवीने बांधलंय। 1000 वर्षापूर्वी जुनं होतं, त्याचं पुनरुज्जीवन आयल्या देवीने केलं, आणि तिथं परवा मोदीने नवीन मंदिर बांधण्यासाठी 108 फूट उंचीचं मंदिर ते बांधणार आहेत, शिलान्यास केला। किती कमाल आहे त्या पाहिजे, प्रत्येकाला अन्न मिळायला पाहिजे। आपल्याकडे हे कोरोना आलं, सरकारने 80 कोटी का किती लोकांना मोफत अन्न दिलं, ही शिकवण आयल्या देवींची। आयल्या देवींचं 24 तास अन्न छत्र सुरू असेल, कोणी गोर गरीब आदिवासी भिकारी माणूस येऊन तिथं जेवण करायचं, असं हे मोठं काम त्या मातेने केलं। जगामध्ये पाण्यासाठी काम करणारी त्या काळातली एकमेव स्त्री। आज पाणी किती महत्वाचं आहे, तुमचे हे उजनीवरून बांधणं चालू आहे, तुमची
पण हे आज तुमच्या लक्षात आलं, आयले देवीने त्यावेळेस ओळखलं होतं. आणि जगात तिसरं महायुद्ध जर झालं तर पाण्यावरून होणार आहे. त्या पाण्याची किंमत आयले देवीने त्यावेळेस ओळखली. आणि पाकिस्तानमध्ये जे आहे कराची, तिथून तर कलकत्त्यापर्यंत ढाक्यापर्यंत विहिरी आहे, इकडं काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत. आणि तुम्ही जर कर्जत घाटातून गेलात मुंबई ते नाशिक, त्या घाटामध्ये एक विहीर आहे, छत्रीची विहीर आहे, त्याच्यावर लिहिलंय आलेली. मला आश्चर्य वाटलं इतक्या लांब, म्हणजे मुंबई जवळ आली ती बाई. आणि त्या भागातले उन्हाळ्यामध्ये सगळ्या विहिरी आटतात आणि त्या एकाच विहिरीवरती आदिवासी पाणी मारतात. दिशा काय कमाल. चांदवड त्यांची उपराजधानी होती आहिले देवींची. त्या चांदवडमध्ये एक विहीर आहे, पाय विहीर आहे. तालुका दुष्काळ आहे, तालुक्यात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होतं, त्यावेळेस त्या विहिरीतून सगळ्या तालुक्याला पाणी पुरवलं जात. काय शोध लावला त्यावेळेस, अनेक बंधारे बांधले, पाण्याची किंमत आयदे देवीने ओळखली. आणि ती शांतता प्रिय होती. तिला सर्व, काशी हे हिंदू धर्माचं धर्मपीठ आहे, तिथल्या सर्व धार्मिक लोकांनी एकत्र येऊन आयदे देवीला पुण्यश्लोक अशी किताबत दिली. शास्त्रीय पंडित वगैरे लोक, ही कोणाला आहे? रामायण काळामध्ये बिभीषण आहे पुण्यश्लोक, कर्ण आहे, आणि कलियुगामध्ये फक्त आयले देवी. दानशूर कर्ण याच्यानंतर अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण दान करणारे कर्णानंतर आयले देवी. याला म्हणतात एक आरा बाजार आहे, दंतकथा आहे ती, खरी मानू नका तुम्ही, पण लोकांचा विश्वास किती. इंदूरमध्ये आरा बाजार आहे, तर ते एक दंतकथा सांगतात, म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची कथा आहे. ते म्हणतात या ठिकाणी मालेराव होळकरांच्या रथाच्या चाकाखाली गायीचं वासरू आलं, तर आयले देवींकडे न्याय मागायला कोणी जायचं, एक घंटा होती ती घालवायची. परत सांगतो ही दंतकथा आहे, खरं मानू नका, पण तिची दानत किती मोठी आहे ती लोकांमध्ये असेल. तर तिने ती घंटा हलवली आणि तिथं आयले देवीने सांगितलं ती गाय काय म्हणते, तर लोकांनी सांगितलं असं असं झालं. तर ठीक आहे म्हणते, तुझं बाळ माझ्या बाळाने मारलं, मी तुझं बाळ, मी माझं बाळ रथाखाली मारलं. आणि ज्यावेळेस आयले देवीने तो रथ चालवायला घेतला त्यावेळेस ती गाय मध्ये आली. आणि ती मुकजनावर सांगते की तू आई आहे आणि मी आई, पुत्रवधाचं दुःख जे असतं ते मला माहिती, त्यामुळे तू तुझ्या मुलाला मारणार. ही दंत कर, पण लोक किती तिला न्याय म्हणजे हे करायचे. आता इथं कोणी सांगितलं दोन वक्त्यांनी की विधवा स्त्रियांना संपत्तीचा हक्क नसतो. बडवाणीमध्ये एक खेमराज जैन नावाचा मारवाडी होता, तो मला वेळ झाला सांगा बरं का विचाराकडे. हा, तो होळकरांना कर्ज द्यायचा एवढा श्रीमंत होता आणि निपुत्रिक व्हा. गंगोबा दात्याने सांगितलं मातोश्री असं असं आहे, ती पैसे आपण आपल्या दरबारात जमा करूया. तिने ठीक आहे त्या विधवेला उद्या दरबारात हजर करा. ती आली, नजराना आणला, हिरे माणी मन वगैरे काय असतील ते. आईने देवीने त्याला हात लावून स्वीकार केला आणि गंगोबाता त्या आपल्या खजिन्यातले काही रत्न माणकं सोन्याच्या मोहरा टाकन त्या बाईला परत करा नजराना. आणि तिला सांगितलं बाई तुमचा नवरा खूप चांगला होता, मोठा व्यापारी होता, होळकरांच्या राज्याला भरभराटी त्याने आणली, आम्हाला कर्ज द्यायचं एखाद्या वेळेस, तर तुम्ही ते काम सुरू ठेवा, एखादा चांगला मुलगा दत्तक घ्या आणि काम पुढे चालू करा. ही तिची दान, हा तिचा न्याय. तर अशी माणसं ज्या जातीत जन्माला आली ती जात इतकी मागे काय आहे मला दुःख होत. लोकसंख्येला तुम्ही कमी नाही, पैशाला तुम्ही कमी नाही. चंद्रगुप्ताच्या गोष्टी करतो आपण, हक्कभुक्ताच्या गोष्टी करतो, सम्राट
होळकरांच्या गोष्टी करतो अतके पार झेंडा आणि आम्हाला लाज वाटत नाही. 70 वर्षामध्ये एक जिल्हा जिंकता आला नाही. जिल्हा सुद्धा नसतोय, लोकसभा म्हणजे अर्धा जिल्हा असतो. अरे एवढी मोठी लोकसंख्या काय करायचं तुम्हाला? गुणवत्ताच नसेल तर कधी राग येणार आहे की नाही तुम्हाला? माझ्यासारखा मतदारसंघ जिथं सगळे धनगर आहे, 50% वर धनगर आहे, तो तुम्हाला जिंकता येत नाही. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचला पाहिजे आणि त्यांचं नाव तेव्हा सांगायचं की जेव्हा तुम्ही त्या लायकीचे व्हाल. मी येऊन निघतो उगाच तुम्हाला सांगितलं बंदूक घेऊन फिरायचं आणि म्हणायचं आम्ही 39 जंगल जंगली जनावर मारलं. 40 मी आणि माझ्या बापाने मारलं. मग त्याच्यात तुझ्या बापाचं काय तुझं काय? माझ्या बापाने 39 वाघ मारले आणि मी 1 ससा मारला. असा वर्ष सांगण्याचा काय अर्थ नाही. होळकरांचे वंश आहेत ना, एक जिल्हा जिंकणार. तुमचा बाप अटके पार झेंडे लावून आला, एकटा गेला. अरे 15 दिवस हत्ती घोडे उंट बैलगाड्यावर धन वाहत होते ते लोक. तुम्ही एक जिल्हा जिंकू शकत नाही. त्या राजवटीत ह्या राजवटीत तलवारीचं युद्ध आज मतदानाचं फरक काहीच नाही. तुमची गुणवत्ता दाखवा ना. एकदा मंत्री झालेला धनगर पुन्हा मंत्री होतच नाही. स्वतःचा मतदारसंघ बांधत नाही ना. पवार साहेब, मुंडे साहेब, भुजबळ साहेब यांना कोणीच चॅलेंज करत नाही. कारण काय? सर्वात आधी त्यांनी त्यांचा मतदारसंघ बांधला. त्या मतदारसंघात त्यांना कोणी हरवू शकत नाही. एक येडा मंत्री असेल ना येडा, त्यालाही महिन्याला 550 कोटी रुपये उत्पन्न. मग 5 वर्ष मंत्रीपद असतं, तुम्हाला तुमचा एक तालुका बांधता आला नाही, पुन्हा निवडून येता येत नाही. कशाला तुम्ही ओळखराचं नाव सांगा? हा तर मी आपली क्षमा मागतो. मी विषय माझा भरकटत गेला भावनेच्या बाळा. तर साहित्यिकाने या गोष्टींचा विचार करावा, लिखाण सुरू करावं. परत मी तुम्हाला आपला विनंती करतो, आपलं ग्रंथालय झालं पाहिजे. डॉक्टर साहेब ग्रंथालय निर्माण करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं वेडं वाकडं म्हणून आपलेही आभार मानतो. तर खुद ही गोबलन देतना, तर खुद ही गोबलन देतना की हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. टाळीचं वाक्य पुढे. कोई रजा नहीं, कोई ख्वाहिश नहीं, है तो बस एक की तमन्ना है. हम इस मुल्क के हर पेड़ के पत्ते पत्ते पर, समंदर के पानी के बुन बुन पर, इस मिट्टी के जर्रे जर्रे पर धनगर लिख दे, आसमान पर जय मल्हार लिख दे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण